नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमजद, सिल्वर कार अँड मेट्रो कार स्पा, मंगोरपेठ। आज आपल्याबरोबर आहे मंगेश जाधव सर, ओरा ओनर, ओरा हुंडई ओनर। 6-7 महिने वेट केल्यानंतर ज्यावेळेस गाडी भेटती, CNG गाडी किंवा आर्टिका गाडी किंवा ओरा गाडी, तेव्हा काय खुशी असते तुम्ही बघू शकता, यांचा आनंद बघू शकता की ज्यावेळेस ओरा गाडी की एवढं 7-8 महिने थांबल्यानंतर ज्यावेळेस गाडी आपल्याला डिलिव्हरी भेटते, तेव्हा खरंच की म्हणजे आनंद कस्टमरचा पाहू शकता। बरोबर आहे की नाही सर? किती महिने वेट वाट पाहिली? मी 7 महिने वेट केलं गाडीसाठी। खूप म्हणजे CNG गाड्यांना खूप आजकाल वेटिंग खूप आहे, त्यामुळं खूप लेट झालं गाडीसाठी। आणि ह्या शॉपची मला माहिती म्हणजे 12 मध्येत माझे मित्र वगैरे आहेत, 2-3 ननवरे वगैरे, ते माझ्या बिल्डिंग खालीच राहतात। तुमच्या ऍक्च्युली आमचे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत, त्यांनी रेफरन्स दिला होता। माझ्या शॉपवरती असंच आहे, एक कस्टमरने काम केलं की ते 4 रेफरन्स भेटतो, आम्ही कामच तसं करतो। मॅडम, त्या दिवशी आपलं काम म्हणजे काम तुम्ही पहिलं बी आलं होतं बघितलं, आपण एकदा फायनल करण्यासाठी आलो होतो, नंतर आज काम केलं, ऑल स्टाफ सगळं काम, कसं वाटलं? मला तरी मजा आली, मला अजून सुद्धा गाडी बघतो तो आपल्याला आनंद वाटतो। आता तकरीबन 25 दिवस झाले आपण गाडीचं काम केलं होतं, सिरॅमिक कोटिंग वगैरे। बरोबर, ते ज्यावेळेस त्यावेळेसची जी चमक होती ते अजून एवढे, त्यानंतर मी 7-8 वेळा वॉशिंग बी केली त्या गाडीला, तरी पण हाय अशी चमक आहे त्या गाडीची, म्हणजे असं क्रॅश वगैरे जास्त अशा गोष्टी। सिरॅमिक केलं होतं आणि जस्ट खूप जास्त रेनी, एकदम पाऊस चालू झाला, तुम्ही गेला, मुहूर्त होता, गावाला जायचं होतं, मी बी थोडंसं म्हणलो होतं पाऊस काय करायचा ऑप्शन नव्हता। मी त्यासाठी सरांना म्हणलो की तुम्ही इमिजिएटली 1 आठवड्याभर सेकंड कोटला या, तर आज ते सर आले, मी टॉप कोट त्यांना दिला, लगेच प्रोव्हाइड केला। ऍक्च्युली आर्मीमध्ये असतात सर, आर्मीमध्ये असते आणि आता लखनौला जाणार आहे। आता 24 तारखेला ही कानपूरला गाडी घेऊन जाणार आहे मी। बरोबर, चालवत। आणि तुम्ही जे सीट कवर वगैरे टाकलं, बकेट फिटिंग वगैरे, ते बिना शिलाई उसवता एकदम असे फिट केले तुम्ही, की म्हणजे ते मला बी विश्वास नव्हता, की मला वाटलं ते माझं अगोदर सगळं फाडून टाकतात नंतर शिवतात, पण मस्त आहे। आणि ते सीट कवर लावतात त्यांचं एवढं काम बघूनच मला एवढं प्रोफेशनल काका, ते काका एवढं प्रोफेशनल। आणि कोटिंग वगैरे करतात ते बी, मतलब सगळे एवढं वेळ बी खूप जातो त्याला, काम एकदम ॲक्युरेट होतं। आणि तुमची जे माहिती होती की म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी करा, हे महागात पडते, ह्या नको करू, ते खूप आवडलं। म्हणजे असं नाही की म्हणजे कस्टमरला लुबडायचं, ह्या गोष्टी नाहीत तुमच्याकडे। आणि असं घरच्यांना तुम्ही म्हणजे कस्टमरला हे करता की तुझं फोन करून 10 वेळा विचारतं की कसं काय तुझी गाडी काय गोष्टी, म्हणजे खूप चांगला तुम अजून म्हणजे इथनं मी कस्टमर गेल्याच्यानंतर पण तुमचा जो रिस्पॉन्स मला भेटतो की फोन करून विचार पोचला का नाही, परत 2-4-5 दिवसांनी गाडी कसं काय काय नाही, काय प्रॉब्लेम आहे का। बरोबर, आणि कधी असा काही गोष्टी प्रॉब्लेम वाटला तरी पण मी तुम्हाला फोन करतो, तुम्ही लगेच म्हणता की ह्या असं असं सॉल्व्ह होईल। खूप चांगला रिस्पॉन्स तुमच्याकडून मला भेटला, खूप म्हणजे। आमच्या व्ह्युअर्ससाठी सांगा की यायचं तर सिल्वर कार मेट्रो कार स्पामध्येच यायचं फिटिंगसाठी। ह्या सिल्वर स्पा कारचं काम खूप छान आहे, खूप आवडलं आम्हाला। मेन म्हणजे इथली सर्विस खूप छान आहे सर, खूप म्हणजे कस्टमरला सॅटिस्फाय करतात। थँक्यू, काम आहे ते माझं। आणि तुम्ही सगळे एवढं सगळे आहेत, आणि मला ॲक्च्युली माझं पहिल्यापासून सवय आहे, मला स्तुती भयंकर आवडते, पैसे नको आहेत। नाही ॲक्च्युली कसं होतं मॅम, ज्यावेळेस तुम्ही कामामध्ये त्या लेवलचं काम करता आणि सगळेजण त्यावर नाव असतात ना, तर ते एक ते वेगळं असतं फिलिंग। हां, म्युझिक सिस्टम ह्या सरांनी लावलं ना, ते ह्यांच्याकडं महागातलं बी होतं, 25,000-30,000 पण म्हणजे नको, इतक्या महागात नको जाऊ, तुला जास्तीत जास्त 16-17,000 तुझं ते जे काम कॉस्ट बी कमी केली ना, आपलं कशाला फॅमिली कार आहे तुम्ही चालवणार, किती मग इतक्या दिवस ते म्युझिक सिस्टम वापरतो सांगत नाही। मेन म्हणजे काम करणारे सांगत नाही, कस्टमरला काही काही म्हणजे हे करतात ना। बरोबर, त्या गोष्टी तुम्ही जसे कस्टमर असतील तसे हे करतात। बरोबर, काही म्युझिक सिस्टम खरंच चांगले आहे, झाली समाधान एकदम। काही असेल रेफरन्स, जसं तुम्ही आला कुणाच्या रेफरन्सनी तसंच रेफरन्स सांगा, ठीक आहे? चलो, ओके, थँक्यू, हॅपी जर्नी। आता लखनौला जाणार आहे, ठीक आहे? आल्यानंतर आपण सेकंड कोट जी असेल तो प्रोव्हाइड करू। ओके, थँक्यू।